हॅलो स्टुडंट्स आपण बघा सेकंड युनिट बघतोय इंटरनेट ऑफ थिंग्स त्याच्यातील आता सेकंड लेक्चर आपण स्टार्ट करणार आहे तर सेकंड लेक्चरमधला बघा नेक्स्ट पॉईंट काय आहे तर पर्पज ऑफ एम्बेडेड सिस्टीम तर एम्बेडेड सिस्टीमचे पर्पज आपण काय करणार आहे बघणार आहे ठीक आहे लास्ट लेक्चरमध्ये आपण एम्बेडेड सिस्टीम म्हणजे काय एम्बेडेड सिस्टीमची डेफिनेशन आणि एम्बेडेड सिस्टीमचे कन्सेप्ट्स एक्झाम्पल हे बघितले बरोबर आहे आत्ता आपण काय बघतोय बघा पर्पज ऑफ एम्बेडेड सिस्टीम ठीक आहे तर फर्स्ट पर्पज काय आहे बघा डेटा कलेक्शन स्टोरेज रिप्रेझेंटेशन ठीक आहे तर डेटा कलेक्शन म्हणजे काय ते टू कलेक्ट द डेटा फ्रॉम द एक्स्टर्नल वर्क डेटा आपण त्याच्यामध्ये काय करतो कलेक्ट करतो फ्रॉम द एक्स्टर्नल वर्क ठीक आहे मग स्टोरेज म्हणजे काय टू स्टोअर द डेटा डेटा आपण काय करतो त्याच्यामध्ये स्टोअर करतो आणि रिप्रेझेंटेशन म्हणजे काय डेटा रिप्रेझेंट करतो आपण म्हणजे पुढे तो डेटा काय करत असतो सेंड करतो किंवा पुढे तो डेटा आपण काय करणार असणार आहे रिप्रेझेंट करणार रिप्रेझेंट करणार ठीक आहे तर ह्याच्यामध्ये बघा डेटा इज अ कलेक्शन फ्रॉम द फ्रॉम द आऊटसाईड वर्ल्ड युझिंग द व्हेरियस सेन्सर फॉर स्टोरेज स्टोरेज म्हणजे डेटा आपण स्टोअर करण्यासाठी टू स्टोअर द डेटा ॲनालाइज म्हणजे डेटा आपण काय करणार तिथं ॲनालाइज करतो डेटा काय करणार आपण ॲनालाईज करतो मॅन्युप्युलेशन म्हणजे काय करतो बघा आपण फॉर एक्झाम्पल आपण व्हॉट्सअपवर कोणता तरी व्हिडिओ सेंड करणार आहे तर तो व्हिडिओ काय होतो कॉम्प्रेस करतो आणि पुढे काय करतो आपण सेंड करतो म्हणजेच काय मॅन्युप्युलेट करतो म्हणजे काय करतो आपण मॅन्युप्युलेट करतो ठीक आहे अँड ट्रान्समिशन ट्रान्समिशन म्हणजे काय डेटा सेंड करतो आणि डेटा रिसिव्ह करतो म्हणजे डेटा सेंड करणार आहे तर तो सेंडर आणि डेटा रिसीव करणार आहे तर तो रिसिव्हर आणि डेटा रिसिव्ह झाल्यानंतर आपल्याला भेटो एक्नोलॉजीमेंट मिलते ठीक है डेटा इज कलेक्टेड फ्रॉम द आउटसाइड वर्ल्ड यूजिंग वेरियस सेंसर फॉर स्टोरेज एनालाइस मैन्युपुलेशन एंड ट्रांसमिशन ठीक है तो नेक्स्ट बगा द डेटा मे बी इन्फॉर्मेशन सच एज अ डेटा कसा पू शको वॉइस टेक्स्ट इमेज ग्राफिक्स वीडियो इलेक्ट्रिकल सिग्नल और अदर मेजर मेजरेबल क्वांटिटीज ठीक आहे त्यानंतर बघा नेक्स्ट द कलेक्ट डेटा मे बी स्टोर्ड ऑर ट्रान्समिटेड टू अदर डिव्हाइस कुठल्या पण डिवाईसमध्ये जो कलेक्ट केलेला डेटा आपण स्टोअर पण करू शकतो हो, आणि ट्रान्समिट पण करू शकतो हो, ऑर प्रोसेड बाय द एम्बेडेड सिस्टीम फॉर द मिनिंगफुल रिप्रेझेंटेशन ठीक आहे म्हणजे एम्बेडेड सिस्टीममध्ये डेटा ॲनालॉग डेटा पण आपण घेऊ शकतो आणि डिजिटल डेटा पण घेऊ शकतो म्हणजे अॅनालॉग डेटा घेऊन तो कन्वर्ट डिजिटल डेटामध्ये करतो कोण करतो एम्बेडेड सिस्टीममध्ये ठीक आहे म्हणजेच फॉर एक्झाम्पल डेटा कलेक्शन स्टोरेज अँड रिप्रेझेंटेशनचं ह्याचं एक्झाम्पल काय आहे बघा डिजिटल कॅमेरा ह्याचं एक्झाम्पल काय आहे डिजिटल कॅमेरा ठीक आहे म्हणजे फर्स्ट एम्बेडेड सिस्टीमचं पर्पज काय सांगितलं मी डेटा कलेक्शन स्टोरेज आणि रिप्रेझेंटेशन आणि ह्याचं एक्झाम्पल काय येतं डिजिटल कॅमेरा ठीक आहे नेक्स्ट काय बघा डेटा कम्युनिकेशन इन एम्बेडेड सिस्टीम डेटा कम्युनिकेशन म्हणजे काय दोन सिस्टीम किंवा दोन डिव्हाइसमध्ये डेटा कम्युनिकेट करणार दोन डिव्हाइस किंवा दोन सिस्टीममध्ये डेटा काय करणार ते कम्युनिकेट करणार किंवा आणखीन म्हणजे काय की डेटा एक्सचेंज करणार दोन डिव्हाइसमध्ये एक्सचेंज ऑफ द डेटा बिटवीन टू डिव्हाइस और टू सिस्टीम दोन डिव्हाइस किंवा दोन सिस्टीममध्ये डेटा त्याच्यामध्ये काय होतो एक्सचेंज होतो ठीक आहे डेटा कॅन बी ट्रान्समिटेड आयदर थ्रू वायरलेस मीडिया और वायर्ड मीडिया वायरलेस मीडिया असेल किंवा वायर्ड मीडिया असेल तर डेटा त्याच्यामध्ये काय होणार ट्रान्समिट होतो म्हणजेच काय डेटा कम्युनिकेशन ठीक आहे डेटा कॅन बी ॲनॉलॉग ऑर डिजिटल डेटा अॅनॉलॉग पण असू शकेल आणि डिजिटल असू शकेल ठीक आहे डेटा ट्रान्समिशन कॅन बी डन थ्रू वायरलेस मीडिया वायरलेस मीडियामधून जर डेटा ट्रान्समिशन होत असेल तर वायरलेस मीडिया म्हणजे काय आता सध्या तुम्ही यूज करताय बघा वायरलेस मीडियातून डेटा ट्रान्समिट म्हणजे एका मोबाईलमधून दुसऱ्या मोबाईलवर डेटा ट्रान्समिट करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही यूज करता फॉर एक्झाम्पल ब्लूटूथ असेल जीबीग असेल वायफाय असेल जी पी आर एस असेल तर ह्या वेगवेगळ्या या गोष्टीतून तुम्ही काय करत असता एकमेकांमध्ये डेटा कम्युनिकेट करत असता ठीक आहे आणि वायर्ड मीडियामध्ये म्हणजे कसं होणार आहे बघा सच्याज आर एस टू थ्री टू सी यू सी बी यू एस बी टी सी पी आय पी पी सी टू फायरवायर फायरवायर पोर्ट एस पी आय सी एन आय टू सी याच्यातून वायर्ड मीडियातून डेटा काय होतो हे कम्युनिकेट होतो म्हणजे दोन प्रकारे आपला डेटा काय होतो होऊ शकतो ट्रान्समिट होऊ शकतो एक म्हणजे वायरलेस मीडिया आणि वायर्ड मीडिया ठीक आहे म्हणजेच काय फॉर एक्झाम्पल बघा ह्याच्यामध्ये काय की डेटा कशातून पण कुठून पण वायरलेस आणि वायरलेस म्हणजे आपला मोबाईल असेल किंवा कम्प्युटर असेल म्हणजे कुठले पण दोन सिस्टीम ह्याच्यातून डेटा काय होत असतो एकमेकांमध्ये कम्युनिकेट होऊ शकतो ठीक आहे हा काय झाला बघा नेक्स्ट परफेक्ट झाला परत काय बघा डेटा प्रोसेसिंग डेटा प्रोसेसिंग म्हणजेच काय डेटाला आपण काय करणार आहे प्रोसेसिंग करणार म्हणजेच काय डेटा कॉम्प्रेस करून तो डेटा परत काय करणार सेंड करणार जो डेटा काय करायचा आहे प्रोसेसिंग करून त्याच्यामध्ये काय करणार का डेटा कॉम्प्रेस करणार आणि तो डेटा परत आपण काय करणार त्याच्यामध्ये सेंड करणार द डेटा मे इन द फॉर्म ऑफ व्हाईस इमेज व्हिडिओ इलेक्ट्रिकल सिग्नल और एनी ऑदर मेजरेबल क्वांटिटीज ह्याच्यातून कुठला पण डेटा असू शकतो इमेजमध्ये पण असू शकतो व्हिडिओमध्ये पण असू शकतो किंवा एनी ऑदर मेजरेबल क्वांटिटी इज कलेक्टेड बाय द एम्बेडेड सिस्टीम एम्बेडेड सिस्टीममध्ये तो काय करणार आहे कलेक्ट करणार अँड यूज फॉर द व्हेरियस काइंड ऑफ प्रोसेसिंग डिपेंडिंग ऑन द ॲप्लिकेशन आणि व्हेरियस काइंड ऑफ प्रोसेसिंग डिपेंडिंग ऑन द ॲप्लिकेशनमध्ये तो काय करणार आहे आपण यूज करणार आहे म्हणजेच काय तो डेटा प्रोसेस करणार आणि कशा ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला हवा आहे तर त्याच्यामध्ये आपण तो डेटा काय करणार आहे यूज करणार म्हणजेच काय डेटा प्रोसेसिंग तर हे जर फॉर एक्झाम्पल काय बघा डिजिटल हिअरिंग एअर डिजिटल हिअरिंग एअर ठीक आहे तर हे तीन काय झाले बघा पर्पज झाले ठीक आहे तर त्यानंतरनं बघा नेक्स्ट पर्पज काय आहे बघा मॉनिटरिंग नेक्स्ट काय आहे बघा मॉनिटरिंग तर मॉनिटरिंग म्हणजे काय बघा मॉनिटरिंग द परफॉर्मन्स ऑपरेशन ऑफ एम्बेडेड सिस्टीम मॉनिटरिंग द परफॉर्मन्स अँड ऑपरेशन ऑफ एम्बेडेड सिस्टीम ठीक आहे तर एम्बेडेड सिस्टीम मोस्टली यूज फॉर द मॉनिटरिंग पर्पज मॉमि मॉनिटरिंग करतं म्हणजे काय करतं मॉनिटर म्हणजे काय चेकिंग करतं मॉनिटर करतं म्हणजे काय करतं ते चेकिंग करतं त्याचा जो काय परफॉर्मन्स आहे किंवा जो काही ऑपरेशन आहे तर ते काय होतं ह्याच्यामध्ये चेक होतं ठीक आहे फॉर एक्झाम्पल बघा काय आहे सी e जी म्हणजे इलेक्ट्रो कार्डिग्राम हे काय मशीन ह्याचं एक्झाम्पल काय आहे इलेक्ट्रो कार्डिग्राम हे मशीन कशासाठी यूज केलं जातं ते मॉनिटरिंग करसाठी यूज केलं जातं म्हणजे ते मॉनिटरिंग करतं म्हणजे काय चेकिंग करतं काय चेकिंग करतं हार्टबीट ऑफ द पेशंट पेशंटचे हार्टबीट काय करतं त्याच्यामध्ये चेक करतं तर हा एक ह्याचा काय आहे बघा पर्पज आहे कशाचा एम्बेडेड सिस्टीमचा ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट काय बघा control the embedded system control the embedded embedded system the embedded system having control functionality contain both the sensor and ॲक्युलेटर सेन्सर आणि ॲक्युलेटर हे दोन्ही पण काय आहेत बघा कंट्रोल फंक्शनॅलिटीसाठी आपण काय केलेलं यूज केलेलं आहे तर सेन्सर कशासाठी यूज करतो आपण इनपुट पोर्टसाठी इनपुट पोर्टसाठी म्हणजे ते सेन्सर काही असू शकतं बटन असू शकतं टचस्क्रीन असू शकतं काय पण सेन्सर ज्याच्यातून आपण डेटा काय करतो डिटेक्ट करतो ठीक आहे मग इनपुट पोर्टसाठी काय करतो डेटा आपण सेन्सर सेन्सर आर कनेक्टेड ॲज द इनपुट टू द पोर्ट ऑफ द सिस्टीम टू कॅप्चर द चेंज इन मेजरिंग व्हेरिएबल अँड ॲक्युमुलेटर ॲक्युलेटर आर कनेक्टेड टू द आउटपुट आणि ॲक्युलेटर आपण कशासाठी यूज केला आहे तर आउटपुटसाठी यूज केला आहे आउट ॲक्युलेटर ठीक आहे मग त्याच्यामध्ये काय होतं की ॲक्युलेटरमधून काय होतं आपलं की जो आपला डेटा आहे तर तो आउटपुट म्हणून आपल्याला डेटा काय मी भेटत असतो कशातून ॲक्युले ॲक्युलेटर यूज करून ठीक आहे ह्याच्यामध्ये बघा फायनल कंट्रोल एलिमेंट टू कंट्रोल द सिस्टीम ॲज पर चेंज इन इनपुट व्हेरिएबल विथ इन द स्पेसिफाईड रेंज म्हणजे जे, जे काही फायनल कंट्रोल एलिमेंट आहे तो पूर्ण सिस्टीमला काय करतो कंट्रोल करतो कंट्रोल द एम्बेडर सिस्टीम म्हणजे काय करतो तो सिस्टीम पूर्ण आपला काय करतो कंट्रोल करतो कंट्रोल करतो म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्याचं काय बघा एअर कंडिशनिंग सिस्टीम एअर कंडिशनिंग सिस्टीम कशामधलं होममधलं आपल्या होममधलं एअर कंडिशनिंग सिस्टीम तर तो काय करत असतो की पूर्ण रूम टेम्परेचर एका स्पेसिफिक लिमिटमध्ये काय करत असतो कंट्रोल करत असतो टू कंट्रोल द रूम टेम्परेचर ॲज पर अ स्पेसिफायड लिमिट एका स्पेसिफायड लिमिटमध्ये पूर्ण रूम टेम्परेचर काय करतो कंट्रोल करतो युजिंग द सेन्सर अँड ॲक्युलेटर ॲक्युलेटर आणि सेन्सर यूज करून ते काय असतं एम्बेडेड सिस्टीम पूर्ण फंक्शनिंग काय करत असतं कंट्रोल करत असतो लक्षात आलं कंट्रोल द एम्बेडेड सिस्टीम ठीक आहे त्यानंतर लास्टचा पॉईंट आहे बघा ॲप्लिकेशन स्पेसिफिक यूजर इंटरफेस ॲप्लिकेशन स्पेसिफिक युजर इंटरफेस ठीक आहे तर मोस्ट ऑफ द एम्बेडेड सिस्टीम Comps with विथ ॲप्लिकेशन स्पेसिफिक युजर इंटरफेस as स्विचेस बटन डिस्प्ले लाईट बेल कीपॅड ठीक आहे म्हणजे हे काय यूज केलं जातं की आता मगाशी पण सांगितलं मी तुम्हाला सेन्सर सेन्सर काय केला आहे काय इनपुट आहे म्हणजे जे, जे काही ॲप्लिकेशन आहे तर ते ॲप्लिकेशन जेव्हा आपण रन करत असतो तर ते रन करत असताना आपण काय करतो बघा एक स्पेसिफिक काय करत असतो ॲप्लिकेशन रन करत असताना कोणतं तरी काय युजर इंटरफेस म्हणजे युजर इंटरफेस आणि ते ॲप्लिकेशन ह्यांच्यामध्ये एक कोणतं तरी काय करत असतो एक सपोर्टिव्ह सिस्टीम काय करत असतो यूज करत असतो फॉर एक्झाम्पल बटन बटन प्रेस केलं की पुढची सिस्टीम होत असते ठीक आहे त्यानंतरनं बघा बेल पे प्रेस प्रेस केल्यानंतरनं बेल तिथं काय होत असते रिंग होते ठीक आहे म्हणजेच काय की सेन्सर म्हणून आपण काय करत असतो तो यूज करत असतो सेन्सर म्हणून यूज करत असतो म्हणजेच काय इनपुट म्हणून काय करत असतो यूज करत असतो म्हणजेच काय ॲप्लिकेशन स्पेसिफिक युजर इंटरफेस फॉर एक्झाम्पल बघा मोबाईल फोन कम्स विथ युजर इंटरफेस सच ॲज अ कीबोर्ड बरोबर आहे ना मोबाईल फोनमध्ये आपण युजर इंटरफेस म्हणजे काय यूज करतो कीबोर्ड म्हणजे तुमचं जे काही ॲप्लिकेशन्स आहेत तर ते रन होताना जेव्हा डिस्प्ले होत असतात तर ते कशावर डिस्प्ले होत असतात कीबोर्डवर डिस्प्ले प्ले होत असतात जे काही ॲप्लिकेशन्स आहेत तर ते रन जेव्हा तुम्ही करता किंवा तुम्हाला त्या मोबाईलवरून कोणते कोणते पण ॲप्लिकेशन वर्किंग करून घेणार असाल तर ते सगळे डिस्प्ले कशावर होतात कीबोर्डवर डिस्प्ले होतात तसंच एल सी डी एल डी डिस्प्ले असेल म्हणजे तुम्हाला जे, जे काही डिस्प्ले होणार असणार म्हणजे जे, जे काही तुम्हाला एखादा सपोज आउटपुट हवं असेल किंवा तुम्हाला जे काही तुमचं र हे इनपुट दिल्यानंतरनं जो आपल्याला आउटपुट भेटतो तर तो सगळा डिस्प्ले कशातून वेग होणार आहे एल सी डी असेल ई डी डिस्प्ले असेल स्पीकर असेल असे वेगवेगळे व्हेरिएबेशन अलर्ट्स आहेत की त्याच्यातून तुम्हाला काय होऊ शकतो की वेगवेगळे युजर इंटरफेस आहेत ठीक आहे लक्षात आलं म्हणजेच काय ॲप्लिकेशन स्पेसिफिक युजर इंटरफेस तर हे सगळे काय झाले आहेत बघा की पर्पज ऑफ एम्बेडेड सिस्टीम हा पॉईंट कोणता होता पर्पज ऑफ एम्बेडेड सिस्टीम तर फर्स्ट कोणता होता एम्बेडेड सिस्टीमचा पर्पज बघा की फर्स्ट म्हणजे डेटा कम्युनिकेशन स्टोरेज रिप्रेझेंटेशन डेटा कम्युनिकेशन स्टोरेज रिप्रेझेंटेशन नेक्स्ट काय होता बघा डेटा कम्युनिकेश सॉरी फर्स्ट होता डेटा कलेक्शन स्टोरेज रिप्रेझेंटेशन नेक्स्ट होता डेटा कम्युनिकेशन नेक्स्ट काय डेटा प्रोसेसिंग नेक्स्ट काय बघा मॉनिटरिंग द परफॉर्मन्स ऑपरेशन ऑफ एम्बेडेड सिस्टीम कंट्रोल द एम्बेडेड सिस्टीम अँड लास्ट ॲप्लिकेशन स्पेसिफिक युजर इंटरफेस लक्षात आलं पर्पज ऑफ एम्बेडेड सिस्टीम हा पॉइंट इथं संपलेला आहे हे सगळे का होते आपल्या एम्बेडेड सिस्टीमचे का होते बघा पर्पज होते ठीक आहे लक्षात आलं त्यानंतर बघा नेक्स्ट पॉईंट काय आहे आर्किटेक्चर ऑफ एम्बेडेड सिस्टीम तर ही जी इमेज दिसते तर ही बेसिक स्ट्रक्चर आहे कशाचा एम्बेडेड सिस्टीमचा बेसिक स्ट्रक्चर आहे ठीक आहे तर ह्याच्यामध्ये काय काय यूज केलं आहे बघा फर्स्ट आहे एक म्हणजे सेन्सर सेन्सर आपण कशासाठी यूज केलेला आहे तर सेन्सर आपण ह्याच्यासाठी यूज केलेला आहे की एक इनपुट सेन्सर हा काय आहे बघा एक इनपुट आहे जो आपण यूज केलेला आहे त्यानंतरनं आणखीन ह्याच्यामध्ये काय काय यूज केलेला आहे बघा एक म्हणजे ए टू डी कन्व्हर्टर प्रोसेसर त्यानंतरनं डी टू ए डी टू ए कन्व्हर्टर ॲक्युलेटर आणि मेमरी तर हे सगळे पॉईंट्स आपण काय केलेले आहेत ह्याच्यामध्ये यूज केलेले आहेत तर हा कोणता पॉईंट आहे बघा स्ट्रक्चर ऑफ एम्बेडेड सिस्टीम ठीक आहे तर बघा फर्स्ट पॉईंट बघूया आपण सेन्सर तर सेन्सर हे काय आहे एक इनपुट आहे बघा म्हणजे फॉर एक्झाम्पल तिथं सेन्सर म्हणून कोणता पण इनपुट तुम्ही घेऊ शकता बटन असेल टचस्क्रीन असेल असं कोणता पण इनपुट जो सेन्सर आहे ठीक आहे मग सेन्सर काय करतो हूं? डेटा का जो काय आहे तर त्याला काय करतो डिटेक्ट करतो सेन्सर काय करतो डेटाला काय करतो डिटेक्ट करतो म्हणजे जे, जे काही डेटा आहे एक्सटर्नल वर्ड करून जो डेटा येत आहे तर त्याला तो डिटेक्ट करू करतो कोण सेन्सर म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा तुम्हाला आता सध्या टी व्ही लावायचं आहे म्हणजे टी व्ही रिमोट हा काय झाला आपला सेन्सर झाला ठीक आहे मग बटन प्रेस केला म्हणजे इनपुट दिलं मग स्क्रीन चालू झाली म्हणजे आपल्याला रिस्पॉन्स मिळाला म्हणजेच काय झालं बघा सेन्सरकडून बटन प्रेस केला म्हणजे सेन्सरकडून इनपुट मिळाला बटन बटनकडून इनपुट भेटला मग स्क्रीन चालू झाली म्हणजे डिस्प्ले तुम्हाला दिसला म्हणजेच काय रिस्पॉन्स तुम्हाला भेटला म्हणजे सेन्सर काय करतं बघा सेन्सर इज यूज टू मेजर द फिजिकल क्वांटिटी अँड कन्वर्ट इट टू द इलेक्ट्रिकल सिग्नल इलेक्ट्रिकल सिग्नल तो काय करतो कन्वर्ट करतो ठीक आहे आणि मग तो डेटा कुणाकडं जातो ए टू डी कन्वर्टरला ठीक आहे मग जो काही डेटा आहे तर तो ॲनालॉगमध्ये असतो जो डेटा असतो आपला म्हणजे जो सेन्सरकडून येणारा डेटा आहे तर तो कशामध्ये असतो बघा ॲनालॉगमध्ये असतो मग प्रोसेसर जो आहे आपला मध्ये जो यलोमध्ये दिसतोय बघा तर तो काय आहे आपला प्रोसेसर तर प्रोसेसरला कसा डेटा समजतो डिजिटल डेटा पाहिजे असतो प्रोसेसरला कसला डेटा हवा असतो डिजिटल डेटा हवा असतो मग प्रोसेसरला डिजिटल डेटा समजतो आणि सेन्सरकडनं येतो तो डेटा कुठला असतो ॲनालॉग डेटा असतो सेन्सरकडून कुठला डेटा येतो ॲनालॉग डेटा आणि प्रोसेसरला कुठला डेटा समजतो डिजिटल त्यामुळे ए टू डी कन्वर्टर काय करतो कन्वर्ट करतो काय कन्वर्ट करतो ॲनालॉग डेटा कन्वर्ट करतो डिजिटल डेटामध्ये अॅनालॉग डेटा कन्वर्ट करतो कशामध्ये डिजिटल डेटामध्ये म्हणजे ॲन ॲनालॉग टू डिजिटल कन्वर्टर कन्वर्ट द अॅनालॉग सिग्नल गिवन बाय द सेन्सर इन टू द डिजिटल सिग्नल म्हणजे सिग सिग सेन्सरकडून जो काही डेटा आपला आलेला आहे तर तो ॲनालॉगकडून ॲनालॉग डेटा आलेला आहे म्हणजे ॲनालॉग सिग्नल आलेले आहेत तर तो कन्वर्ट केला जातो डिजिटल सिग्नलमध्ये आणि तो, तो प्रोसेसरला काय होतो सेंड होतो प्रोसेसरला काय होतो सेंड होतो ठीक आहे प्रोसेसर म्हणजे काय की प्रोसेसर हे काय आहे बघा खूप इम्पॉर्टंट असतो प्रोसेसर काय असतो खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे कशामध्ये एम्बेड सिस्टीममध्ये मग प्रोसेसर काय करतो तर तो पूर्ण जो काही टास्क आहे तर तो एक्झिक्यूट करायचं काम करतो प्रोसेसर काय करतो पूर्ण टास्क एक्झिक्यूट करतो पूर्ण टास्क काय करतो तो एक्झिक्यूट करतो ठीक आहे मग प्रोसेसर हे कोणता पण एखादा टास्क एक्झिक्यूट एकटा करतो का नाही मग त्या प्रोसेसरमध्ये पण काय आहेत बघा त्याचे कंपोनंट असतात ठीक आहे म्हणजे काय कोणते कोणते कंपोनंट आहेत तर कंट्रोल युनिट आहे मेमरी युनिट आहे जे आपल्या डायग्राममध्ये दिसतं बघा त्यानंतरनं एक्झिक्युशन युनिट आहे ठीक आहे मग कंट्रोल युनिट काय करतं जो इनपुट आलेला आहे ए टू डी कन्व्हर्टरकडून जो इनपुट डेटा आलेला आहे तर तो फ्लो जो डेटा आपला आलेला आहे इनपुट डेटा तर कंट्रोल युनिट काय करतो कंट्रोल करतो आहे जो डेटा फ्लो येतो आहे ना तर त्याला तो काय करतो कंट्रोल करतो आहे कोण कंट्रोल युनिट ठीक आहे आणि मेमरी युनिट काय करतं तर तो डेटा काय करतो सेव्ह करतो मेमरी युनिट काय करतो डेटा <beard -com>... काय करतो सेव्ह करतो आणि म्हणजे रॅम असेल रॉम असेल कशामध्ये पण तो डेटा काय करतो सेव्ह करतो आणि त्याच्यानंतर ना बघा नेक्स्ट म्हणता एक्झि एक्झिक्युशन युनिट एक्झिक्युशन युनिटमध्ये काय होतं एक्झिक्युशन होतं एक्झिक्युशन युनिटमध्ये काय होतं एक्झिक्युशन होतं मग त्याच्यामध्ये आपण काय यूज करतो ए एल यू यूज करतो ए एल यू म्हणजे काय अर्थमॅटिक लॉजिक युनिट यूज करून तो एक्झिक्यूट करून आउटपुट जनरेट करतो एक्झिक्यूट करून काय करतो तो आउटपुट जनरेट करतो ठीक आहे म्हणजे बघा प्रोसेसरचं काम काय काय होतं प्रोसेसर हा इम्पॉर्टंट आहे जो टास्क एक्झिक्यूट करतो ओव्हरऑल पूर्ण टास्क तो काय करतो एक्झिक्यूट करतो मग प्रोसेसर एकटाच सगळा टास्क एक्झिक्यूट करतो का नाही तर प्रोसेसरचे काय आहेत कंपोनंट्स आहेत कुठले कम्पोनंट सांगितले बघा कंट्रोल युनिट जो इनपुट डेटा आलेला आहे तर तो इनपुट डेटा कंट्रोल करतो आहे मेमरी युनिट तो काय करतो मेमरीमध्ये मेमरी युनिट डेटा सेव्ह करतो आणि नेक्स्ट काय एक्झिक्युशन युनिट एक्झिक्युशन युनिट हे काय करतं एक्झिक्यूट करतं ए एली यूज करून म्हणजे अर्थमॅटिक लॉजिक युनिट यूज करून तो काय करतो एक्झिक्यूट करतो आणि काय करतो आउटपुट जनरेट करतो काय करतो तो आउटपुट जनरेट करतो ठीक आहे मग आपला सिग्नल कुठला आलेला आहे बघा म्हणजे काय झालं बघा आपला जो काही सिग्नल सिग्नल्स आहे म्हणजे जो काही आपला डेटा आहे तर तो ॲनालॉग डेटा आपल्याला आलेला आहे मग आपण प्रोसेसरला देताना कुठला डेटा दिला डिजिटल डेटा दिला बरोबर आहे मग आता आउटपुट देत असताना आपण परत कोणता डेटा द्यायला हवा परत आपण ॲनालॉग डेटा द्यायला हवा मग काय आहे बघा इथं डी टू ए कन्व्हर्टर मग त्याच्यामध्ये काय होतं डिजिटल टू ॲनालॉग कन्वर्टर डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर काय करतं कन्वर्ट्स द डिजिटल डेटा गिवन बाय द प्रोसेसर टू द अॅनालॉग डेटा म्हणजे प्रोसेसरकडून जो डेटा आलेला आहे प्रोसेसरनी जो डेटा दिलेला आहे तर तो डेटा परत आपण कन्वर्ट करणार कशामध्ये डिजिटल डेटातून ॲनालॉग डेटातून कन्वर्ट करणार डिजिटल डेटातून काय करणार आपण अनालॉग डेटामध्ये कन्वर्ट करणार म्हणजेच काय डी टू ए कन्व्हर्टर ठीक आहे लक्षात आलं म्हणजे बघा ए टू डी कन्वर्टर म्हणजे डेटा तिथं काय झाला एनकोड झाला ए टू डी म्हणजे अनालॉग टू डिजिटल कन्वर्टरमध्ये दे डेटा काय झाला बघा एनकोडिंग झाला आणि डी टू ए म्हणजे डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टरमध्ये दे डेटा काय झाला बघा डी कोड झाला परत काय झाला तो डेटा डी कोडिंग झाला ठीक आहे आणि लास्टचा जो काही पॉईंट आहे तर तो काय आहे बघा ॲक्युलेटर लास्टचा पॉईंट काय आहे बघा ॲक्युलेटर तर ॲक्युलेटर म्हणजे काय की जो आपला डेटा आहे डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर करून जो डेटा आपल्याला जनरेट झालेला आहे ॲक्च्युअल किंवा आपलं जे काय एस्केप्टेड आउटपुट आहे तर तो आपल्याला तिथं काय होणार स्क्रीनवर डिस्प्ले होणार म्हणजेच काय ॲक्युलेटर स्क्रीनवर काय होणार आहे आपला डिस्प्ले होणार म्हणजे आपला आउटपुट आपल्याला भेटणार म्हणजे सेन्सरसाठी आपण काय यूज केलो बटन असेल टचस्क्रीन असेल हे सगळे इनपुट झाले आणि ॲक्युलेटरसाठी आपल्याला काय भेटणार आहे बघा आउटपुट भेटणार आहे मग तो आउटपुट आपल्याला काय होणार आहे स्क्रीनवर डिस्प्ले होणार आहे त्याच्यासाठी आपण एल सी डी यूज करू शकेल एलई डी यूज करू शकेल आय आर यूज करू शकेल कशासाठी आउटपुट आपल्याला स्क्रीनवर डिस्प्ले होण्यासाठी तर हे काय झालेलं आहे बघा आर्किटेक्चर ऑफ एम्बेडेड सिस्टीम ठीक आहे सोपं साधं बेसिक स्ट्रक्चर आहे बघा ॲम्बेडेड सिस्टीमचं त्याच्यामध्ये आपण सेन्सर बघितलं ॲनालॉग टू डिजिटल कन्वर्टर बघितलं प्रोसेसर डी टू म्हणजे डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर आणि ॲक्युलेटर बघितलं ठीक आहे लक्षात आलं ठीक आहे म्हणजेच बघा ह्याच्यामध्ये कोणते कोणते पॉईंट घेतले बघा सेन्सर सेन्सर काय केलं आहे मेजर अँड कन्वर्ट द फिजिकल क्वांटिटी टू इलेक्ट्रिकल सिग्नल देन स्टोर इन द मेमरी म्हणजे सेन्सर काय असणार आहे आपला इनपुट असणार आहे डेटा आपला तो घेणार ठीक आहे ॲनालॉग टू डिजिटल कन्वर्टर म्हणजे ए डी सी म्हणजे कन्वर्ट द अॅनालॉग सिग्नल सेंड बाय द सेन्सर इन टू द डिजिटल सिग्नल सेन्सर करून आलेला सिग्नल जे काय आहे किंवा डेटा आहे तर तो डिजिटल सिग्नलमध्ये कन्व्हर्ट करणार प्रोसेसर प्रोसेसर काय करतो की काय करतो तो मेन फंक्शनिंग करतो म्हणजेच काय ॲक्सेस द डेटा मेजर द आउटपुट अँड देन स्टोअर इट इन द मेमरी मेमरीमध्ये तो काय करतो स्टोअर करतो ठीक आहे नेक्स्ट काय बघा डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर म्हणजे डी टू ए सी डी ए सी म्हणजे कन्वर्ट द डिजिटल डेटा गिवन बाय द प्रोसेसर इन टू द अॅनालॉग डेटा म्हणजे प्रोसेसरकडून आलेला डेटा हा कन्वर्ट होणार कशामध्ये ॲनालॉग डेटामध्ये ठीक आहे त्यानंतर बघा नेक्स्ट काय आहे ॲक्युलेटर ॲक्युलेटर म्हणजे काय कम्पेअर्स द आउटपुट गिवन बाय द डी ए सी म्हणजे डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर टू ॲक्यु ॲक्च्युअल आउटपुट स्टोअर देन इन द इनपुट द एक्झॅक्ट आउटपुट ठीक आहे म्हणजेच काय जो आपला आउटपुट आहे तर तो स्टोअर होतो किंवा डिस्प्ले होतो ठीक आहे तर हे एवढे काय आहेत बघा पाचच पॉईंट्स आहेत साधे सोपे पॉईंट्स आहेत लक्षात आले सगळ्यांना ठीक आहे लक्षात आलं आज कोणते कोणते दोन पॉईंट्स बघितले पर्पज ऑफ एम्बेडेड सिस्टीम आणि आर्किटेक्चर ऑफ एम्बे एम्बेडेड सिस्टीम ठीक आहे हे दोन पॉईंट्स आपण आज बघितलेले आहेत ठीक आहे थँक्यू